घर घर भाजप अशी घोषणा देणाऱ्या भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी हृदय हृदय कमळ फुलण्याची मोहीम सध्या हाती घेतली आहे. गुजरातमध्ये मतदान करून बाहेर पडल्यानंतर मोदींनी हेच कमळ चिन्ह हातात काय धरलं आणि एकच गजब उडाला. मीडियाच्या कॅमेरामध्ये कमळधारी मोदी झळकू लागल्यानं काँग्रेसचा ठोका चुकला. आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे थेट धाव घेतली. निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 126 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुजरात पोलिसांनी मोदींविरुद्ध FIR दाखल केला आहे. दिवसभरातल्या या कमळ आख्यानामुळे अनेक प्रश्नांचे तरंग उमटू लागले. मोदींच्या पायाखालची खरोखरच वाळू घसरू लागल्यानं त्यांना असं करावं लागतंय ह्या आरोपात तथ्य आहे का? स्वतःच ग्रँड ब्रँड असलेल्या मोदींना कमळ चिन्ह हाती धरण्याची आवश्यकताच का भासली असाही एक विचार पुढे येतोय. काँग्रेसला याचा एवढा बागुलबुवा करण्याची गरज तरी काय होती? मोदींच्या कृत्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असेल तर मग चष्मा, घड्याळ आणि हात अशा चिन्हांचं काय करायचं? मतदानाच्या दिवशीच जाहीरनामा घोषित करणारे, मतदानाच्या दिवशीच मुलाखती देणारे आणि मतदानाच्या दिवशीच मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज भरणारे मोदी आज जे काही करतात ते अत्यंत ठरवून नियोजन पद्धतीनं आणि विलक्षण बुद्धिचातुर्याचा एक प्रकारे वापर करत. मग आजचं कमळ आख्यान हा या नियोजनपूर्व जाणीवपूर्वक केलेल्या गोष्टीचा भाग होता का? काही सहज घडलं आणि त्याचा राईचा पर्वत केला जातोय का? कॅम्पेन विरुद्ध कंप्लेंट असं नवंच युद्ध सुरू झालंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकीय नेत्यांची भडक, चिथावणीखोर भाषणं, उमेदवारांची संपत्ती आणि गुन्ह्याबद्दल त्यांनी दिलेली अपुरी माहिती, निवडणुकीतला भरमसाठ खर्च, बोगस मतदान आणि मतदार याद्यातून वगळली गेलेली नावं, याविरुद्ध फारशी कारवाई न करणारा निवडणूक आयोग आता मोदींबद्दल एवढा कडक भूमिका का बरं घेणार आणि खरोखरच ही कडक कारवाई म्हणजे काय असणार? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आयोग दक्ष कमळ लक्ष या रोकठोक कार्यक्रमात. आयोग दक्ष कमळ लक्ष या कार्यक्रमाला चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पाहूया या विषयावरचा आजच्या घटनाक्रमावर आधारित एक खास रिपोर्ट. सेल्फी काढण्याचा मोह नरेंद्र मोदींनाही आवरला नाही आणि या मोहामुळेच ते अडचणीतही आलेत. गांधीनगरमध्ये मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर मोदींनी शाई लावलेलं बोट सर्वांना दाखवलं. त्यावेळी त्यांच्या हातात होती कमळाची निशाणी. आपल्या स्टाफकडून त्यांनी मोबाईल फोन मागवला आणि सेल्फी काढला. एवढ्यावरच मोदी थांबले नाही तर त्यानंतर मीडियाशी वार्तालाप करताना सातत्यानं कमळ निशाणी हातातच राहील याची आवर्जून काळजी त्यांनी घेतली. चुनाव ये लोकतंत्र का महापर्व होता है और लोकतंत्र के इस महापर्व में सभी नागरिकों ने उत्साह और उमंग के साथ सम्मिलित होकर के लोकतंत्र को मजबूत बनाना होता है. या कमळधारी मोदींवर काँग्रेसनं जोरदार आक्षेप घेतला. मोदींच्या या कृत्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे केली. इनको ये तो मालूम होना चाहिए कि जब वोट डालते हैं उसके बाद कोई प्रचार नहीं हो सकता, कोई सिंबल नहीं दिखा सकता और ये खुद एक उम्मीदवार हैं, उम्मीदवार उस क्षेत्र में ही नहीं लेकिन प्रधानमंत्री के पद के भी उम्मीदवार हैं और फिर भी ऐसा काम करना, मैं तो इतना ही कह सकता हूं कि जो ऐसा काम कर सकता है वो हिंदुस्तान का प्रधानमंत्री कभी नहीं बन सकता. निवडणूक आयोगानेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 126 अन्वये मोदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. मोदींनी सकृत दर्शनी आचारसंहितेचा भंग केल्याचं मानलं जात आहे. मतदानाच्या दिवशीच भाजपनं निवडणूक जाहीरनामा घोषित केला. मतदानाच्या दिवशीच मोदींनी वाराणसीत निवडणूक अर्ज भरला आणि आता मतदानाच्या दिवशीच मोदींनी कमळ निशाणी दाखवून आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. मोदींनी हे जाणीवपूर्वक केलं का आणि आता त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. अहमदाबादहून रवींद्र कुमार आणि दिल्लीहून रवी त्रिपाठीसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई. आयोग दक्ष कमळ लक्ष या कार्यक्रमात आज चर्चेसाठी माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे खासदार आणि प्रवक्ते हुसेन दलवाई. हुसेन दलवाई साहेब आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक. राम नाईक आपलंही स्वागत.
आपल्या बरोबर उल्हास बापट. उल्हास बापट हे ज्येष्ठ घटना राज्य घटना अभ्यासक आहेत. आमच्या पुण्याच्या स्टुडिओमधनं ते आपल्या बरोबर आहेत. उल्हास बापट, आपलंही स्वागत. आणि शुभांगी खापरे, शुभांगी खापरे या वरिष्ठ संपादक इंडियन एक्सप्रेस, त्यासुद्धा आपल्या बरोबर आहेत. शुभांगीजी, आपलंही स्वागत. चर्चेला सुरुवात करताना पहिल्यांदा प्रश्न घेऊन जातोय मी राम नाईक यांच्याकडे. राम नाईक, मोदींनी पत्रकारांशी बोलताना, पत्रकार परिषद घेताना असं आपण एक वेळ जे बोललं जात आहे तसं एक क्षणभर आपण मान्य करू, तसं असताना मोदींनी हातात कमळ हे चिन्ह का बरं धरलं? मोदींनी कमळ चिन्ह हातात का धरलं हे स्वाभाविकपणानं मोदीच त्याचं उत्तर देऊ शकतील. परंतु निश्चितपणानं मला हे सांगायचं आहे की निवडणुकीच्या संबंधीचा जो कायदा आहे आणि त्याचबरोबर जी आचारसंहिता आहे, कायदा असं म्हणतो की मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत कोणत्याही प्रकारचा प्रचार करू नये. आणि याचा दुसरा अर्थ असा आहे की 100 मीटरच्या पलीकडे आपण करू शकतो. कोणत्या प्रकारचा? तर सार्वजनिक सभा वगैरे प्रचार करू शकत नाही. आणि म्हणून या संबंधीचं निवडणूक कायद्यातलं जे कलम आहे तेच मी सुरुवातीला वाचून दाखवतो, म्हणजे आपल्या चर्चेला एक निश्चितपणाची दिशा लागू शकेल. प्रोहिबिशन ऑफ कॅनव्हसिंग हे निवडणूक आयोगाने 26 प्रसिद्ध केलेल्या कॅन्डिडेट्स हँडबुकवरून मी बोलतो आहे. द इलेक्शन लॉ प्रोहिबिट्स कॅनव्हसिंग इन ऑर नियर पोलिंग स्टेशन्स ऑन पोलिंग डे. नो पर्सन शेल कमिट एनी ऑफ द फॉलोइंग ऍक्ट्स विद इन अ पोलिंग स्टेशन ऑर इन एनी पब्लिक ऑर प्रायव्हेट प्लेस विद इन अ डिस्टन्स ऑफ 100 मीटर्स ऑफ पोलिंग स्टेशन, नेमली कॅनव्हसिंग फॉर वोट्स, सॉलिसिटिंग द वोट वगैरे वगैरे. आणि त्यामुळं 100 मीटरच्या पलीकडं निवडणूक चिन्ह दाखवलं म्हणजे जणू काय आकाश कोसळलं असं काही जणांना वाटतंय. त्यांची मनस्थिती वेगळी असेल म्हणून तसं होत असेल. पण जो कायदा हा संसदेने केलेला आहे आणि ज्या कायद्याची अंमलबजावणी निवडणूक आयोग करणार आहे त्याचा हा मी आपल्याला कलम संबंधित कलम वाचून दाखवलं. आणि त्यामुळं यामध्ये ठीक आहे, एक चर्चेला नवीन विषय मिळाला. नाही नाही, राम नाईक, चर्चेचा मुद्दा हा नाही आहे. चर्चेचा मुद्दा असा आहे की विरोधकांना अख्ख्या प्रचारादरम्यान स्वतःच्या भोवती फिरवत ठेवणारे नरेंद्र मोदी यांनी सहज म्हणून ते कमळ हातात धरलं होतं असं आपण समजायचं का? हा एका व्यापक ब्रँडिंग स्ट्रॅटेजीचा भाग होता हे तरी सांगा का? मोदींच्या पायाखालची वाळू घसरत चालल्यामुळं ते असं करतायत असा आरोप विरोधकांकडनं केला जात आहे, याला आपण काय उत्तर देणार? नाही, सरळ आहे की मोदींच्या पायाखालची वाळू सरकण्याचं काही कारणच नाही आहे. कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आणि स्वाभाविकपणानं त्याचे नेते म्हणून नरेंद्र मोदींना पाठिंबा मिळतोय, त्यामुळं उलटा त्यांचे पाय मजबूत आहेत, खालनं वाळू सरकायचा प्रश्नच नाही. दुसरं असं की मोदी आणि कमळ हे अभिन्न आहेत, अद्वैत ज्याला आपण म्हणू शकू, या द्वैत नाहीच आहे. आणि त्यामुळं बाहेर आल्यानंतर त्यांनी जर ते दाखवलं असेल तर त्यात काहीही गैर नाही आहे. आपण पाहत असाल तर अजूनही साऱ्या हिंदुस्थानात ज्या प्रचार सभा चाललेल्या आहेत त्या सभेमध्ये जे अनेक लोक आपले चिन्ह डोक्यावर अंगावरती घेतात, फलक अंगावरती घेतात, लावलेलं असं ते सगळं असतं. आणि त्यामुळं निवडणूक आचारसंहितेचा कुठलाही भंग होत नाही. आता इथं मतदान सुरू आहे आणि अनेक ठिकाणी जाहीर सभा सुरू आहेत, मग एकाच दिवशी दोन कसं? निवडणूक आयोगाने याची काळजी घेतली आहे की एवढ्या मोठ्या देशात एकदम एकाच वेळेला मतदान घेता येत नाही म्हणून त्यांनी क्रमाक्रमाने घेतलंय. त्यामुळे क्रमाक्रमाने ज्या वेळेला मतदान होतं त्याला क्रमाक्रमाने प्रसार होत राहणार सर्व प्रकारचा. आणि त्याचं हे द्योतक आहे काही वाळू घसरली. तुमचा मुद्दा मांडलेला आहे हुसेन दलवाई, मोदींच्या पायाखालची वाळू घसरलेली नाही, मोदींनी सहजपणे ते हाताशी धरलेलं होतं. मोदींच्या या कृत्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या निवडणूक आयोगाच्या कायद्याचा कुठल्याही प्रकारचा भंग झालेला नाही. मोदींच्या पायाखालची वाळू सरकले की काय याबद्दल मी काय बोलणार नाही.
म्हणजे सरकले नाही असंही म्हणणार नाही. मी त्याबद्दल माझं काही कॉमेंट नाही. मग कोणाच्या पायाखालची वाळू घसरली? नो कॉमेंट. त्याच्याबद्दल त्यांच्या नाही घसरली आणि आणखीन कोणाच्याही घसरलेले नाही असं म्हणताय. मग नेमकी कोणाच्या घसरले त्याचाही उलगडा आपल्याला 16 तारखेला होईल. कोणाच्याही घसरलेली नाही तो मुद्दा नाही. मुद्दा असा आहे आणि रामनाईकांच्या सारख्या मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यांनी या गोष्टीचं समर्थन करू नये. पण पहिल्यांदाच ते असं म्हणाले, त्यांनी ते कमळ का नाचवलं हे तेच सांगू शकतील. म्हणजे त्यांनी तसा प्रश्न तो अतिशय चांगल्या रीतीनं टाळलेलाच आहे. परंतु आता ते कमळ त्यांनी दाखवलं ते 100 फुटाच्या आधी की मीटरच्या आधी की नंतर हा मुद्दा नाही. मुद्दा असा आहे की तुम्ही निवडणूक मतदान करून बाहेर येता आणि लगेच तुम्हाला प्रेसवाले विचारतात काही प्रश्न. त्या प्रश्नांना उत्तरं द्यायची असतात, थोडंसं बोलायचं असतं. त्यांनी ज्या तऱ्हेने तिथे भाषण केलं हे सुद्धा एखाद्या प्रचंड मोठी सभा आहे अशा सभेमध्ये भाषण करावं असं ताणून ताणून शिरा ताणून जे काही भाषण केलं ते भाषण केलं. त्यांनी एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. लक्षात घ्या, ते प्रश्नाला उत्तर प्रश्न विचारायचाच नाही असं त्यांचा दंडक आहे. म्हणजे ते पत्रकारांना तुमच्यासारख्या पत्रकारांना सुद्धा सांगतात तुम्ही एकदा प्रश्न विचारायचा मला क्रॉस करायचा नाही. राम नाईक मोदींना प्रश्न विचारायचे नाहीत असं म्हणतायत. हुसेन दलवाई काय सांगाल तुम्ही? राम नाईक माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? राम नाईक यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही, बोला. नाही ते ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला जास्त माहिती आहे राम नाईकांच्या पेक्षा. तुम्हाला जास्त माहिती आहे की ते हे सांगतात की एकदा प्रश्न विचारायचा त्याला मी उत्तर देईन, परत त्याच्यावर काय बोलायचं नाही. त्यांनी तुम्ही गुजरातच्या पत्रकारांना विचारा ना काय त्यांची. तर गुजरातचे पत्रकार सुद्धा त्याला विचारायला घाबरतात, आमदार घाबरतात. त्यांनी एक टेरर असं निर्माण केलेलं आहे गुजरातमध्ये. त्या टेररचा भाग म्हणूनच RSS ने त्याला फार मोठी मान्यता दिली की हा आपला खऱ्या अर्थाने चेहरा आहे आणि आपल्याला ह्या देशाचं जे चित्र बदलायचं आहे, या देशाची घटना काढून टाकायची आहे, याच्यासाठी हा अतिशय चांगला पॉईंट. वेल टेकन. हुसेन दलवाई, एकीकडे काँग्रेसचे नेते असं म्हणतात की मोदी पक्षापेक्षा मोठे झालेले आहेत, पक्षातल्या इतर सर्व नेत्यांना त्यांनी बिलिटल करून टाकलेलं आहे, मोदी हे सगळ्यांपेक्षा मोठे झाले आहेत, पक्षापेक्षा मोठे झाले आहेत. मग पक्षापेक्षा मोठं झालेला माणूस तिकडे 56 इंची छाती असलेला दिसतोय, त्याच्याबद्दल तुम्हाला आक्षेप नाही, तर त्याच्या हाताबद्दलच्या छोट्याच्या चिन्हाबद्दल का आक्षेप? एकीकडे तुम्ही म्हणता तो माणूस मोठा झालाय, मग तुमचा आक्षेप त्या माणसामुळे आलेला आहे का त्या माणसातल्या हातातल्या चिन्हामुळे आलेला आहे? असं आहे, लक्षात घ्या तुम्ही. इतक्या दिवसात त्यांनी चिन्ह दाखवलं नाही, इतक्या दिवसात भाजपला मतदान करा असं सांगितलं नाही. मतदान कुणाला करा, सरकार कुणाचं आणा, मोदींचं सरकार. म्हणजे या देशामध्ये या तऱ्हेचं कधीच चाललेलं नाही. तुमच्या तुम्ही स्वतःही मान्य कराल की आपलं काय ह्याची प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट नाही, आपलं संसदीय फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि तो बाबासाहेबांनी अतिशय चांगल्या रीतीने आणला आहे की तुम्ही खासदाराला निवडता, पंतप्रधानांना निवडत नाही. लोकांना वाटेल, उदाहरणार्थ इथे महाराष्ट्रातल्या काही लोकांना वाटेल शरद पवारांनी मुख्य प्रधानमंत्री व्हावं, UPच्या काही लोकांना वाटेल सोनिया गांधींनी व्हावं, मुलायमसिंगांनी व्हावं, ती गोष्ट अगदी वेगळी, तो भावनेचा भाग आहे. परंतु इथे या तऱ्हेनं ॲडव्हर्टाईजमेंट्स कधीच झालेल्या नाहीत. ॲडव्हर्टाईजमेंट अगदी नेहरूंच्या काळापासून, म्हणजे आत्ता जे मोदींनी केलं ती ॲडव्हर्टाईजमेंट असं तुम्हाला वाटतं? तोच पत्रकारांशी बोलणं. त्यांनी सतत स्वतःचा चेहरा दाखवला आणि यावेळेला चेहऱ्याबरोबर स्वतःचं ते कमळ पण दाखवलं. बघा, लक्षात ठेवा हे कमळ. हे परत परत ते नाचवलं, ते नुसतं असं धरलेलं नाही, ते त्यांच्या खिशाला होतं. ते आज जाताना त्यांना ते काढावं लागलेलं असणार. मतदान केंद्रावर ते लावून जाता येत नाही, ते काढावं लागलं. आपण बऱ्याच वेळेला जे पक्ष हे पाठवतात चिठ्ठ्या पाठवतात ते मतदान करून बाहेर येताना लगेच त्यांनी ते हातात धरलं. मतदान करून बाहेर आल्यानंतर ते चिन्ह हातात घेतलं, पत्रकारांना उत्तरं दिली, ते हलवून दिलं, हलवून दाखवून त्यातनं प्रचार केला. आयोग दक्ष, कमळ लक्ष या कार्यक्रमात आपल्या सोबत शुभांगी खापरे आहेत. शुभांगी खापरे, मतदान केल्यानंतर अशा महत्वाच्या व्यक्तींनी बाहेर पत्रकारांशी बोलणं अत्यंत कॉमन आहे. मग मोदी आज बोलले त्यात त्यांचं चुकलं काय? आणि जर ते तसं असेल तर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना वेळीच रोखलं का नाही? नाही, मला वाटतं इकडे दोन परसेप्शनचं भाग आहे. व्हायोलेशन ऑफ कोड ऑफ कंडक्ट झालं की नाही, आता ते नियम बुक रूल्स वगैरे बघून ते 100 मीटर्समध्ये होते की नाही होते तो एक वेगळा भाग आहे. पण मोदीसारखे जे पंतप्रधान कॅन्डिडेट आहे, प्रोजेक्शन जे झालं आहे, इट्स नॉट ओनली द व्हायोलेशन ऑफ लेटर ऑफ स्पिरिट
पण ऑल्सो परसेप्शन हे दोन्ही बघायला पाहिजे. आणि जेव्हा एक काँग्रेस सारखा एक मेन स्ट्रीम पार्टी आणि जी मेन रायव्हल आहे बीजेपीची ती जेव्हा याच्यावर कंप्लेन करते तर आयोगाला याची दखल घ्यावंच लागणार आहे. आणि नंतर ते काय जजमेंट देतील वर्डिक्ट देतील तो वेगळा भाग आहे. पण इकडे आपण त्याचं आयोगाने त्याचं हे नाही घ्यायचं म्हणजे एक्नॉलेज नाही करायचं किंवा ते तपासून नाही बघायचं स्क्रुटनाइज नाही करायचं ते चुकीचं झालं असतं. पण एक प्रकारे अशा प्रकारे मतदान झाल्यानंतर बोलणं हे अतिशय कॉमन आहे ते तुम्ही शेकडो वेळा पाहिलं असेल. हो बोलणं अतिशय कॉमन आहे. पत्रकार आता चेंजिंग मीडियम झाल्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडियम असेल किंवा आता वेगवेगळे जे माध्यम आहे व्हॉट्सअपवर इमिडिएटली ते येतात विथ फोटोग्राफ्स वगैरे. पण मोदींचं जर आपण एक व्यक्तिमत्व जर बघितलं तर मोदी असं कुठली गोष्ट सहज नाही करत आहे. म्हणजे इट्स नॉट अ कॅज्युअल अप्रोच. म्हणजे अटल बिहारी वाजपेयीचं असतं तर आपण एक म्हणू शकतो की कॅज्युअल अप्रोच होतं. पण मोदी प्रत्येक गोष्ट वेल स्ट्रॅटेजिस्ट वेल कॅल्क्युलेटेड असतो. आणि त्यामुळे मला पर्सनली असं वाटतं तर परसेप्शन हा खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यात एक लास्ट माइलेज त्यांना ते घ्यायचं होतं त्याचं. मोदींची प्रत्येक गोष्ट अतिशय वेल कॅल्क्युलेटेड असते या विषयावर मी नक्कीच बोलणार आहे एका सेगमेंटमध्ये. पण आता जातो उल्हास बापट यांच्याकडे. उल्हास बापट, मतदान केल्यानंतर असं बोलणं हे अतिशय कॉमन आहे अशा प्रकारचे विचार शुभांगी खापरे यांनी व्यक्त केले. अनेक वेळा त्या तशा प्रकारच्या पत्रकार परिषदांना उपस्थित होत्या. पत्रकारांशी बोलताना हाती कमळ धरणं किंवा खिशातलं कमळ काढलं त्याचा सेल्फी काढला त्याचे फोटो निघाले आणि त्यानंतर ते कमळ हातात राहिलं किंवा हातात ठेवलं गेलं आणि त्यातून बोललं गेलं याच्यात उल्लंघन झालं असं आपल्याला वाटतं का? आणि उल्लंघन झालं असेल तर त्याला किमान आणि कमाल अशा प्रकारचं काय शिक्षा असू शकते? नाही, कुठलाही खेळ खेळताना त्याचे काही नियम असतात, अंपायर असतो. तसंच हा निवडणुकीचा जो खेळ आहे याच्यामध्ये इलेक्शन कमिशन हे अंपायर आहे. मला राम नाईकांबद्दल अतिशय आदर आहे, परंतु त्यांनी 100 मीटरचा जो मुद्दा काढला तो मुळात इथे लागू नाही आहे. इथे जे कलम आहे ते लोकप्रतिनिधी कायदा याचं 126(1)(b) हे कलम आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. ते असं आहे की नो पर्सन शॅल डिस्प्ले टू द पब्लिक एनी इलेक्शन मॅटर. इलेक्शन मॅटर याचा अर्थ ज्याचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होतो ते मॅटर, बाय मीन्स ऑफ एनी सिनेमा टेलिव्हिजन ऑर सिमिलर ॲपॅरेटस. तेव्हा हे जे कलम आहे हे इथे ॲपॅरेटस इथे हे लागू होतं आणि त्याला शिक्षा जी आहे ती 2 कलमाखाली दिली आहे. ती अशी आहे की एनी पर्सन हू कॉन्ट्रविन्स द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 1 शॅल बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 2 इयर्स ऑर फाईन ऑर बोथ. तेव्हा या ठिकाणी गुन्हा झाला यात काही शंका नाही आहे अजिबात. कोड ऑफ कॉन्डक्ट व्हायोलेट झाला यातही काही शंका नाही आहे. राम नाईक जे कोर्ट करतायत 100 मीटरचा त्याचा काहीही इथे संबंध नाही आहे. पण आता मला वेगळा मुद्दा मांडायचा आहे की याचं एवढा राईचा पर्वत करावा का हा मुख्य मुद्दा आहे. आता शरद पवार म्हणाले की 2 मतदान करा. आता हे सुद्धा लोकप्रतिनिधी कायद्याच्या 62व्या कलमाखाली गुन्हा आहे. पण त्यांनी काय केलं, चुकलो बा मी बोलायला आणि माफ करण्यात आलं त्यांना. तेव्हा अनेक ठिकाणी व्हायोलेशन ऑफ लॉ आत्ता होत आहे. आता आजच मी दिवसभर जे कार्यक्रम बघतो आहे त्याच्यामध्ये एका विशिष्ट मराठी चॅनेलवर बाहेर लोक आल्यानंतर त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांनी सांगितलं आम्ही मोदींना मत दिलं मोदींना मत दिलं. आता हे डायरेक्टली 126(a) खाली एक्सिट पोल खाली येतं की जो पुन्हा गुन्हाच आहे. तेव्हा हे सगळे गुन्हे लागोपाठ चालले. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, अशा प्रकारे पत्रकार परिषदेमध्ये हातामध्ये कमळ राहणं किंवा ठेवलं जाणं त्याच्याविषयी आम्ही नंतर बोलणार आहे, परंतु हा किती गंभीर गुन्हा आहे आणि त्याला पार्श्वभूमी अशी आहे. 12 जून 1975 रोजी अलाहाबाद हायकोर्टानं जो निकाल दिलेला होता आणि त्यानंतर या देशात जे रामायण घडलं त्या सगळ्या रामायणाचे आपण साक्षीदार आहात. रायबरेलीमध्ये 1971 साली इंदिरा गांधी निवडून आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला की काय अशा प्रकारची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. ते प्रकरण पुढे हायकोर्टात गेलं आणि त्याचा निकाल लागल्यानंतर या देशामध्ये इमर्जन्सीचं पर्व सुरू झालं. मी हे अशाकरता तुम्हाला सांगतोय, अशा प्रकारचा हा गंभीर गुन्हा आहे असं आपलं मत आहे का? हे ही एक जाता जाता घडलेली गोष्ट आहे. नाही, हा गंभीर गुन्हा असं मला व्यक्तिगत वाटत नाही. बाई या लेवलचे गुन्हे अखंड घडत आहेत डे इन डे आऊट, तेव्हा हा गंभीर गुन्हा असं मला वाटत नाही. नाही तर 200-500 लोकांच्या निवडणुका कॅन्सल कराव्या लागतील. बरोबर आहे. शुभांगी, एकीकडे प्रचार या स्वरूपात ते मोडलं जातं असं काँग्रेस म्हणतंय,
तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष ही तक्रार या स्वरूपात ते मोडत आहे. म्हणजे एकूणच आता या गुजरातच्या निवडणुकीच्या निमित्तानं लढाई सुरू आहे ती प्रचार विरुद्ध तक्रार अशीच. इकडे आता काय झालं, एक आपण 2020 मॅचचं आपण मी थोडंसं स्वरूप मला असं दिसतंय, कारण आता ऑलरेडी 7 फेजेस झाले पोलिंगचे आणि आता लास्ट 3 फेजेस उरले आहे, तर त्यामुळे मॅक्सिमम माइलेज आपण कसं घेऊ शकतो आणि त्याच्यासाठी मग व्हायोलेशन ऑफ कोड ऑफ कंडक्ट असेल इन अ वेल्ड मॅनर, म्हणजे खूप डायरेक्टली नाही केलं तर इनडायरेक्टली केलं, पण हे दोन्ही पक्षात एक स्ट्रॅटेजी कुठेतरी बॅकरूम स्ट्रॅटेजी आहेच की आपण मॅक्सिमम माइलेज कसं घ्यायचं जाता जाता, आणि मग हे अपील असेल किंवा ते कंप्लेन करत असणार जे काही असणार, पण दोन्ही पक्षात तो आहे तो स्वरूप आपल्याला दिसतो. त्यामुळे हे असे घटना आपण जो एक स्तर पण जर बघितला तर सुरुवातीला जो डेव्हलपमेंट प्लॅन मोदींनी आणलं होतं की गुजरात मॉडेल असेल किंवा तो विषय होता, किंवा इव्हन राहुल गांधींनी एक त्यावेळेस उत्तर त्याचप्रमाणे द्यायचे, पण जसं फेजेस बाय फेजेस आपण बघतोय की कम्प्लीट होत गेले. आयोग दक्ष कमळ लक्ष या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या सोबत आहेत शुभांगी खापरे, हुसेन दलवाई, राम नाईक आणि उल्हास बापट. हुसेन दलवाई, मोदींना टार्गेट करण्याची प्रत्येक संधी तुम्ही शोधत असता, म्हणून कुठेतरी एका अत्यंत छोट्या गोष्टीचा आता उल्हास बापट याचा उल्लेख करत होते, राईचा पर्वत केला आपण कारण दुसरे सांगायला आता मुद्दे आपल्याकडे उरलेले नाहीत, अशी म्हणजे अशा प्रकारची टीका करून काँग्रेसला शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचारात काही फायदा होणार आहे असं वाटतंय? एक लक्षात घ्या तुम्ही, इथे मोदींनी ज्या पद्धतीचं राजकारण चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये विचाराचा काही भागच नाही आहे. विकासाचं पहिल्यांदा बोलले, नंतर विकासाचं कुठे बोलले? विकासाच्या संबंधातले काही प्रश्न जेव्हा विरोधकांनी उठवले आणि विशेषतः काँग्रेसने, तो विकास कसा फोल आहे आणि चुकीचं संबंध खोटं कसं सांगतायत, फेकूगिरी कशी करतायत गुजरात संबंधात, हे सगळं एक्सपोज झाल्यानंतर त्यांनी ते सगळं विकास बंद केला. हे व्यक्तिगत हल्ले कुणी चालू केले? त्यांनीच चालू केले. म्हणजे पहिला पत्थर किसने फेका इतक्या पुरतं मर्यादित नाही. आणि आता एकाच्या भोवतीच, म्हणजे राम नाईक हे कबूल करतील असं कधीच झालेलं नव्हतं की एका भोवती दुसरं कोण आहे का त्यांचं? बरोबर आहे. हुसेन दलवाई, मी तुम्हाला एक मुद्दा या ठिकाणी सांगतो. मोदींसारख्या अत्यंत चतुर माणसाला, अत्यंत चतुर बुद्धिमान माणसाला हातामध्ये आपण कमळ घेतलं तर त्याचं भांडवल केलं जाईल विरोधकांकडनं याची जाणीव नसेल का? मग एक प्रकारे त्यांनी असं दाखवून तुम्हाला त्याच्यावर टीका करायला लावली आणि दिवसभर आज सर्वत्र मोदीच दिसत होते. उद्याच्या वृत्तपत्रांची हेडलाईन पण हेच असणार आहे, एक प्रकारे काँग्रेस नरेंद्र मोदींच्या किंवा त्यांच्या स्ट्रॅटेजिस्टच्या स्ट्रॅटेजीला बळी पडलं. असं काय मी म्हणणार नाही. याचं कारण असं की ते त्यांनी जाणीवपूर्वक, पण त्याचे असे परिणाम होतील असं त्यांना वाटलं नाही की हा मुद्दा, हा निवडणूक कायदा धाब्यावर बसवणारा मुद्दा होऊ शकेल असं त्यांना वाटलं नाही. तसे त्यांना वाटलं असतं तर ते त्यांनी ते केलं नसतं, हे लक्षात घ्या. आता या अनुषंगानं ते अडचणीतही आलेले आहेत. असं आहे की त्यांचं प्रोजेक्शन कसं केलेलं आहे की पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून त्यांना डायरेक्ट आणलं, म्हणजे खासदारी नाही काही नाही आणि तरी एकदम त्यांना आणलं, आणि आणल्यानंतर त्यांनी ज्या चुका केल्या त्याच्यावर मग टीका होणारच. कारण टीका जर अडवाणींच्यावर करायची का? पंतप्रधानपदासाठी खासदार असावं लागत नाही, किमान काँग्रेसच्या एका पंतप्रधानपदाच्या बाबतीत तरी आम्ही असं ठामपणे म्हणू शकतो. मुद्दा तो नाही आहे. राम नाईक, एक प्रकारे स्वतः पक्षापेक्षा प्रचंड मोठ्या असलेल्या व्यक्तिमत्वाला अशा प्रकारची क्लुप्ती करावी लागावी हेच एक फार मोठं लक्षण नाही का मानायचं? असं आहे की ही सहज होणारी गोष्ट आहे, आणि एखादी सहज गोष्ट झाल्यानंतर जे अतिशय हळवे झालेले आहेत, आता काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे, काहीतरी मिळालं पाहिजे, अशा पद्धतीनं काँग्रेसचे लोक मोदींच्याकडे पाहत आहेत, त्यामुळे हे घडलेलं आहे. आणि म्हणून एका दृष्टीनं ज्याचा स्वाभाविकपणानं गंभीर अशी ही घटना नाही आहे ती गंभीर असल्याचं दाखवलं. निश्चितपणानं आम्हाला त्याचा फायदा आहे की ही मंडळी पक्षाचं निवडणूक चिन्ह सुद्धा हातात धरलं तर घाबरायला लागतायत अशा प्रकारची स्थिती आहे. कीव येते खरं म्हणजे की ज्या पद्धतीच्या निवडणूक प्रचारातला स्तर काँग्रेसनी खाली 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 आणत चाललेला आहे त्याचं हे एक द्योतक आहे असं मला स्वतःला वाटतं. मागच्या निवडणुकीची मी आठवण करत नाही की मोदींना त्यावेळेला मौत का सरदार म्हटलं आणि आता काय फेकू आहेत म्हटलं, काय भाषा काय बोलतायत.
मोदींनी विकासाचा अजेंडा मांडला सगळ्यांच्या पुढे आणि ते सोडून बाकी नाही ते गोष्टी की ज्यामध्ये काही देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्व नाही आहे असे मुद्दे काँग्रेस आणते आणि असे मुद्दे आणल्यानंतर आम्हाला निश्चितपणाने त्याचा फायदा आहे कारण जनसामान्याला हे वाटतंय अरे पक्षाचं निशाण त्यांनी बरोबर ठेवलं पत्रकार परिषदेत दाखवून राम नाईक मला एक सांगा वीस मिनटं पत्रकार परिषदेमध्ये सहजगत्या कमळ हाती राहणं हे आपण सरळ साधं मानायचं का याच्या मागे काही धोरणाचा भाग होता याच्या मागे काही स्ट्रॅटेजी होती आणि काँग्रेस त्याला बळी पडलं याचा एक प्रकारे आनंद तुम्हाला झालेला आहे तुमची स्ट्रॅटेजी यशस्वी झाली असं स्पष्टपणे आपण मान्य का नाही करायचं? नाही मान्य करायला हरकत नाही आहे की काँग्रेसच्या मगाशी आपण जो शब्द वापरलात की पायाखालची वाळू सरकत चाललेली आहे आणि त्यामुळं अशी ज्यावेळेला परिस्थिती निर्माण होते तर स्वाभाविक काहीतरी करायचा प्रयत्न करतायत आणि काहीतरी करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना हे होत आहे. मोदी काशीला ज्यावेळेला फॉर्म भरायला गेले म्हणे त्यांनी सगळा आचारसंहितेचा भंग केला आणि लोक आले पाहायला आले तर आचारसंहितेचा भंग कसला आहे आणि जोपर्यंत एखादा उमेदवार बनत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला आचारसंहिता लागू नसते हा साधा सिद्धांत निवडणूक कायद्यातला आहे आणि आचारसंहितेमधला आहे. त्यामुळं क्षुल्लक गोष्टीचा असा भाऊ त्यांनी केल्यानंतर निश्चितपणाने आम्हाला लाभ होतोय आणि आम्हाला मनातल्या मनात काय सांगायला हरकत नाही की आनंद होतोय की काय काँग्रेसची ही दैना आहे. उल्हास बापट ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे की उमेदवार जोपर्यंत तो अर्ज भरत नाही तोपर्यंत तो उमेदवार नसतो हे आत्ता अगदी एक बिनतोड युक्तिवाद आत्ता राम नाईक यांनी मांडला परंतु एक लार्जर मुद्दा या ठिकाणी असो आहे मोठा मुद्दा असा येतो आहे की अशा प्रकारे ज्या वैधानिक संवैधानिक अशा प्रकारच्या संस्था आहेत मग ते निवडणूक आयोग असेल आणखीन काही असेल याची मोदींना पर्वा नाही अशा प्रकारची टीका काँग्रेसकडनं होते याविषयी आपलं मत काय आहे? आयोग दक्ष कमळ लक्ष या शेवटच्या भागात नेतोय हुसेन दलवाई यांच्याकडे. हुसेन दलवाई या पुढच्या काळामध्ये 12 तारखेपर्यंत निवडणूक आहेत काँग्रेस कमळ हातात धरलं याचा प्रचारात मुद्दा म्हणून वापर करणार का? असं नाही मला वाटत प्रचाराचे काँग्रेस पक्षामध्ये एक लक्षात घ्या तुम्ही काही म्हणा राहुल गांधींची सुरुवातीपासूनचा आग्रह आहे सुरुवातीपासूनचं म्हणणं आहे त्यांनी आमच्या प्रवक्त्यांची एक त्यांनी शिबिर घेतलं होतं त्याच्यामध्येही सांगितलं कुठेही विरोधकांच्या संबंधामध्ये अनादराची भाषा वापरायची नाही त्यामुळे आता काँग्रेस हा मुद्दा करणार नाही ती वापरली नाही लक्षात घ्या. काँग्रेसने त्या संबंधात तक्रार केली आता आयोगाच्या संबंधामध्ये मात्र उल्हास बापट बोलले त्याच्याशी मी सहमत आहे आयोग काहीच करत नाही आहे बऱ्याच गोष्टी आता इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा कुठून खर्च आयोग काहीच करत नाहीये. उल्हास बापट माझ्याकडे काही आकडेवारी आहे आणि ती आकडेवारी अशी आहे की संपत्ती जाहीर करताना अनेक उमेदवारांनी खोटी आकडेवारी जाहीर केली आहे आपल्या उत्पन्नाचे खोटे आकडे दिलेले आहेत तर गुन्ह्यांबद्दलची माहिती देताना सुद्धा काही खोटी आकडेवारी दिलेली आहे. जर आज शेषन असते TN शेषन जर चीफ इलेक्शन कमिशनर असते तर अशा अनेक केसेसवर मग त्याच्यामध्ये अमित शाह आहेत आझम खान आहेत गिरिराज सिंग आहे प्रवीण तोगडिया आहे मुलायम सिंग आहे इम्रान मसूद आहे ममता बॅनर्जी आहेत या सगळ्यांवर 12 तासात गेल्या त्यांनी काय कारवाई केली असती? उल्हास बापट हां आता TN शेषन हे 10वे चीफ इलेक्शन कमिशनर होते त्याच्या आधीचे 9 कोण होते हे सुद्धा लोकांना माहिती नाही आहे. त्यामुळे ते जेव्हा झाले त्यावेळी अशी गंमत झाली की निवडणूक चीफ निवडणूक आयुक्त जो असतो त्याला काढण्याकरता महाभियोग करावा लागतो ते 2/3 मेजॉरिटी राहिली नाही त्यामुळे शेषन यांना माहिती होतं की आपल्याला कोणी हात लावू शकत नाही तोही त्यांचा एक शौर्याचा भाग तो शूर का झाले तर तोही एक भाग होता. पण ते शूर कसे झाले की आता नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांनी सांगितलं की या तारखांना निवडणुका घ्या तर त्यांनी सांगितलं की हे बघा निवडणुका कधी घ्यायच्या हे मी ठरवणार तुम्ही नाही ठरवणार द प्रेसिडेंट टेक्स द डिसिजन ऑन द रेकमेंडेशन ऑफ द इलेक्शन कमिशन त्यामुळे मी ठरवणार आहे मला तुम्ही सांगायचं नाही तर खुद्द पंतप्रधानांना त्यांनी दरडावलं होतं त्या काळात तर आता जर का ते असते तर जे पुढे होणार आहेत पंतप्रधान मोदींसारखे त्यांना तर त्यांनी केव्हाच जागा दाखवली असती त्यात काही शंका एक प्रकारे TN शेषन यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी आठवण काढली जाते आहे. मला शेवटचा प्रश्न घेऊन जायचा आहे शुभांगी खापरे यांच्याकडे. शुभांगी
एवढ्या प्रचंड मोठ्या देशामध्ये अत्यंत डिफिकल्ट वातावरणामध्ये निवडणुका घेण्याचं श्रेय आपण आयोगाला द्यायचं का? अशा प्रकारच्या असंख्य गोष्टींवर कारवाई न केल्याचं किंवा नुसता गुन्हा दाखल करण्याचं अपश्रेय त्यांना द्यायचं? मनोहर जसं अगदी कॅटेगॉरिकली आपण अपयश आहे की श्रेय असं आपण मेजर क्वांटम आपण मेजर नाही करू शकत त्याच्यात, कारण आपण जर म्हणजे पूर्ण 543 सीट्सवर जेव्हा इलेक्शन्स करतात आहे आणि इतके कन्स्टेंट्स पण असतात त्याच्यात, म्हणजे आता महाराष्ट्रासारखं जर राज्य आपण बघितलं तर झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.